मालदाड येथील चंद्रकोर असलेल्या बकऱ्याला लाखोंची मागणी. बकऱ्याची अहमदनगर जिल्ह्यात चर्चा. संगमनेर तालुक्यातील एका बकऱ्याला सध्याला लाखोंची मागणी आहे. तालुक्यातील मालदाड येथे राहणाऱ्या महेंद्र नवले नावाच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हा बकरा आहे व या बकऱ्याच्या कपाळावर चंद्रकोर असल्याने याच चंद्रकोरीनं या शेतकऱ्याला लखपती बनवले आहे. मुस्लिम बांधवांमध्ये चंद्रकोरीला मोठे महत्त्व असते, यामुळे आता त्याची बोली ही लाखोंमध्ये लावली जात आहे. त्यांच्या या बकऱ्याला व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची मागणी सध्या सुरू आहे. या शेतकऱ्याच्या घरामध्ये चंद्रकोर असलेला बकरा जन्मलेल्यानं या शेतकऱ्याचं आयुष्यच बदललं आहे. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी अधिक माहिती देत आपला आनंद व्यक्त केला आहे. राहणार मालदाड, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आमच्या घरी चंद्रकोरीचा बकडा जन्मलेला आहे. आज तो 22 महिन्यात झालेला आहे. आम्ही त्याला बदाम, खारी, शेंगदाणे, गहू आम्ही सगळं त्याला असं घालतो आहे आणि आम्ही आमच्या मुलासारखं त्याला जपतो आहे. बुवा त्याला शॅम्पूनी असं आम्ही त्याची चांगली निगा राखतो आमच्या सगळ्या ह्याच्याप्रमाणे. ते वातावरण, डॉक्टर विक्टर सगळं त्याला आम्ही देखरेख करतो. हप्त्याच्या हप्त्याला डॉक्टर बोलतो. आम्ही मोलमजुरी करतो. घासातल्या घास त्याला आम्ही चारितो. त्याला कधी रागानं घातलं तर तो कधीच खाणार नाही. व प्रेमानं घातलं तरच तो खातो, नाही तर खातसुद्धा नाही. तो दिवस दोन दिवस उपाशी राहतो पण तो खात नाही. प्रेमानं जर घातलं तरच व असं. कधी कधी आम्ही जर त्याला रागानं आम्हाला घाई झाली आम्ही ठेवून दिलं तर तो खातसुद्धा नाही येईल आम्हाला. तसंच ती राहतं अशी त्याची हे चंद्रकोर बोकड्याची आमची ती पुढं. मला नगरवरून फोन आले, बीडवरून आले, बारामतीवरून आले, अकोल्यावरून आले. व प्रत्येकजण असं हप्त्याच्या हप्त्याला आम्हाला बोकड्या पाहिल्या तेव्हा तुमचा बोकड्या आम्हाला पाहायचं आहे. मग आम्हाला आता चंद्र ही आली, रमजान ईद जवळ आली, बकरीद बकरीदला आम्हाला तो विकायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही हे केलं आहे. आता हे चंद्रकोर आहे बोकड्या तो म्हणून लोकं पाहिले आहेत आणि तो बोकड्या चांगला आहे बघा असं म्हणून भरपूर लोकं पाहिले आहेत त्या आमच्याकडे. या माझ्या घरी एक माझ्या गोठ्यामध्ये हा देव अवतारला चंद्रकोर म्हणून मी त्याला इतकी जेवला ते का माझ्या नातवापेक्षा जास्त जेवला ती. मग शेंगदाणे, काजू, बदाम हे सगळं चालते. दर दिवस सांगूनसुद्धा घालते. माझ्या ऐपतीप्रमाणे मी जेवढे माझ्यात ऐपत आहे तेवढी मी त्याला त्याचं निदान करते. माझ्या नातवांपेक्षा आम्ही रोजंदारी करून माझ्या नातांपेक्षा त्याला भरपूर खायला घालते. काळजी घेते का लोकांनी आम्हाला सांगितलं का बा हा तुमच्या घरी देव अवतारला म्हणून आम्ही त्याची जास्त काळजी घ्यायला लागलो. प्रतिनिधी कविता घुले, संगमनेर.